चुनाव आयोग द्वारा दिए गए फैसले के खिलाफ हिंगनघाट शहर में शरद पवार गुट की ओर से जोरदार विरोध प्रदर्शन हुआ। हमारी पार्टी हमारे प्रतीक शरद पवार घोषणा देकर जताया विरोध और प्रदेश महासचिव अतुल वांदले के मार्गदर्शन में सैकड़ों कार्यकर्ताओं ने विरोध प्रदर्शन किया। चुनाव आयोग द्वारा दिए गए फैसले का हिंगनघाट शहर में प्रदेश महासचिव अतुल वांदले के नेतृत्व में शरद पवार गुट ने कड़ा विरोध किया। केंद्र की महाशक्ति की बेलगाम शक्ति का दुरुपयोग करके फुटेज समूह व्यक्तिगत स्वार्थ के लिए पार्टी पर कब्जा करने का असंवैधानिक निर्णय ले सकता है, लेकिन वे महाराष्ट्र के हित में आरक्षण की सीमा 50% से ऊपर बढ़ाने, मराठी भाषा को विशिष्ट दर्जा दिलाने, महाराष्ट्र के महत्व को अबाधित बनाए रखने का प्रयास करने, किसानों को न्याय दिलाने के लिए राज्य में अधिकार परियोजनाओं को बनाए रखने जैसे कानूनी निर्णय नहीं ले सकते हैं राज्य, लेकिन केंद्र की महान शक्ति का उपयोग करके वे उन्हें आम लोगों के लाभ के लिए नहीं ले सकते। इसमें ही उस पार्टी की कीमत का पता चलता है। संतोष तिमांडे ने कहा कि भले ही सत्ता का दुरुपयोग कर पार्टी और चुनाव चिन्ह पर कब्जा कर लिया गया है, लेकिन पार्टी के पिता महा शरद पवार आज भी उनके साथ है। इस वक्त अनेक कार्यकर्ता और पदाधिकारी उपस्थित थे। आयोगाने जो निर्णय दिला आहे तो आमचा कोणत्याही व्यक्तीला, आमच्या राष्ट्रवादीच्या कोणत्याही व्यक्तीला बिलकुल पसंद पडलेला नाही, मान्य नाही आहे। कारण की हे सगळ्यांसाठीच, म्हणजे उद्धव ठाकरेजीसोबत सुद्धा असंच केलं आहे त्यांनी, म्हणजे पक्षचोरीचा, म्हणजे पक्षचोरण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि धंदा सुरू केला आहे हा, हे पक्षचोर तो पक्षचोर, म्हणजे ह्यांनी काय, हा म्हणजे काय लावलं आहे हे सरकारनी, की सरकारच्या अंडरमध्ये हे निवडणूक आयोग कार्य करतो आणि निवडणूक आयोगाने हे सगळं, हे म्हणजे जे ज्यांनी स्थापना केली आहे, शरद पवारजींनी स्थापना केली आहे आणि त्यांचाच पक्ष त्यांनी चोरला आहे। जसं अजित पवार गटाला दिलेला आहे हे, हा चिन्ह आणि पक्ष हे त्यांच्यावर, राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवारजींचाच पूर्ण हक्क आहे आणि याला कोणताही घेण्याचा नाही आहे, म्हणजे घेण्याचं काही कारण नसताना त्यांनी आमचा, म्हणजे हा जसा सरकारनी सरकारनी जसा हा लावला आहे, म्हणजे म्हणजे कारोबार लावला आहे तो त्यांनी असा कारोबार बंद करावा, अन्यथा आम्ही आणखी निषेध करू, आणखी जाहीर निषेध त्यांच्याबद्दल। कारण की हे पक्ष चिन्ह हे आमचंच आहे आणि हे आम्हालाच मिळालं पाहिजे, शरद पवारजींनाच मिळालं पाहिजे। अजित पवार निवडणूक आयोगाने हा काय जो निर्णय दिला महाराष्ट्रामध्ये, तो निर्णय असा की राष्ट्रवादी हा पक्ष जो आहे तो अजित पवारांचा आहे। मला या देशामध्ये चित्र असं दिसते की लोकशाही आहे की नाही आहे, हुकुमशाही वास्तव्यात चालू झाली आहे का? याच्या यापूर्वी असा निर्णय झाला आहे शिवसेनेसोबत, आता राष्ट्रवादीसोबत हा निर्णय झाला आहे। ज्यांनी या पक्षाची निर्मिती केली 1999 मध्ये, तेव्हापासून जनतेला माहीत आहे, घरघरात माहीत आहे की हा पक्ष कोणाचा, हे सगळं माहीत असताना सुद्धा एखाद्या पक्षाच्या बाजूने जर हा निवडणूक आयोग निर्णय देत असेल तर या देशामध्ये वास्तविक लोकशाही आहे की नाही आहे? की हा चाकरी करतो निवडणूक आयोग एखाद्या पक्षाची, नोकरी करत आहोत, 6 कुळवार नोकर आहे का हा निवडणूक आयोग? निवडणूक आयोगावर आपण प्रश्न निर्माण केले नाही म्हणून हे मस्तावले का? अशी भाषा बोलायला हरकत नाही। या देशामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की 8 ऑक्टोबर 2013 असा निर्णय दिला की निवडणूक आयोगाने जे काही मशीन वापरतात, ईव्हीएम मशीन जी पारदर्शक नाही आहे, त्या ठिकाणी व्हीव्हीपॅट वापरला पाहिजे। तरी पण हे निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट न वापरता मशीन वापरतात आणि मशीनच्या माध्यमातून या देशात निवडणुका होतात, जो अन्यायकारक आहे ते अन्यायाला धरून आहे, हे चुकीचं आहे। लोकशाही जर वाचवायची असेल तर निवडणूक आयोगासाठी, निवडणूक आयोगाच्या विरोधात आपल्याला सामान्य लोकांना समोर आल्याशिवाय पर्याय नाही। आम्ही राष्ट्रवादीचे आहो किंवा राष्ट्रवादी समर्थक आहो म्हणून इथं आहो असं नाही, हा जनतेचा प्रश्न आहे, हा लोकांचा प्रश्न आहे। जर आपण आज बोललो नाही, ज्या वेळेला शिवसेनेची बाजू आली त्यावेळेला काही लोक बोलले, आज ती बाजू आमच्यावर आली, उद्या ती बाजू तुमच्यावर येणार, या देशामध्ये असाच प्रकार वारंवार होणार, असेच घटना चालणार। यांना बंधन आणण्यासाठी, यांना रोखण्यासाठी जनतेनं समोर आलो पाहिजे। जर जनता समोर आली नाही, येणारा काळ मोठा बिकट आहे, हुकुमशाही लागू होणार, ते म्हणाल तसा कायदा, ते म्हणाल तसं घडणार, तुम्ही काहीच करू शकणार नाही। सगळ्या संस्था या देशातल्या विकाऊ झाल्या, ज्या स्वायत्त संस्था होत्या, ईडी म्हणा, सीडी म्हणा, निवडणूक आयोग म्हणा, सीबीआय म्हणा, त्यांची गुलामी करतो का असा प्रश्न निर्माण होते। आणि हे बोलण्यात काही वावगं नाही, काही भीती नाही, काय हरकत आहे? तसे निर्णय येत आहे, तशी बाजू दिसत आहे,
आपण बोलत नाही आहोत, आपण मुकाट्यानं सहन करत आहोत. कारण आपल्याला असं वाटतं ही समस्या माझी नाही आहे, ती शिवसेनेची आहे, ती राष्ट्रवादीची आहे, ती काँग्रेसची आहे, असं म्हणून आपण धुडकावतो हे चुकीचं आहे. या ठिकाणी एकत्र येऊनच लढावं लागेल आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात मोठा मोर्चा घेऊन आंदोलन करून निवडणूक आयोगाला कुठतरी त्याला ब्रेक द्यावा लागेल. जर आपण असं केलं नाही तर येणारा काळ मोठा बिकट होईल. या प्रसंगी एवढंच बोलतो, निवडणूक आयोगाचा या ठिकाणी मी निषेध करतो आणि निषेध करून निवडणूक आयोगाला चेतावणी देतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सुद्धा तयार व्हा जनतेच्या उत्तर देण्यासाठी. दुसरी एक गोष्ट सांगतो महत्वाची की या हिंगणघाट मध्ये काही वर्षा पहिले निवडणूक आयोगाच्या विरोधात इथं आंदोलन झालं होतं. राजू तिमांडे, अशोक शिंदे, सुधीर कोठारी सगळे मोठे मोठे नेते निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये गेलते. त्यावेळी इथचे आमदार समीर पुनावार हे असं बोलले होते की निवडणूक मशीन मध्ये घोटाळा होत नाही. माझा त्यांना प्रश्न आहे की बाबा रे, तुम्ही आमदार आहात, तुम्ही याच्यामध्ये ढवळाढवळ करायला नाही पाहिजे, तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर नाही आहे, हा तुमचा विषय नाही आहे. आरोप करतो आपण आयोगावर, उत्तर देते आमदार. हा हे सुद्धा याला सुद्धा बंधन आलं पाहिजे, ज्याच्यावर आरोप आहे त्यानंच उत्तर द्यावं ही अपेक्षा आमची आहे. या अपेक्षेला धरून लोकांनी जागृती करावी आणि जागृती करून निवडणूक आयोगाला आणि लोकशाही वाचवण्याचे प्रयत्न करावे. एवढंच बोलतो, धन्यवाद. एनबीसी न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट.